आम्हाला एक शिवाजी महाराजांचं पत्र मिळालं. त्या पत्रात बकाजी फर्जन या पुण्याच्या जवळ सिंहगडला, तिकडे पायथ्याशी जी गावं आहेत खानापूर खामगाव वगैरे, तिथं फर्जन आडनावाचेच लोक आहेत बरं. आणि आता जे नांदेड म्हणून पुण्याच्या जवळ एक तिथं तर फार मोठं कॉम्प्लेक्स चाललेलं आहे घरांचा, बिल्डरांच्याकडं ऑलरेडी गेलेला आहे सगळा भाग तो. त्यामुळं ते नांदेड म्हणून जे गाव आहे ते नांदेडला तिथं काही मंडळी होती फर्जंद आडनाव आहे. तुम्हाला आता कोंडाजी फर्जंद आणि हिरोजी फर्जंद, फर्जंद म्हणजे मुलगा, शहाजी राजांना कित्येक पत्रात महाराज फर्जंद असंच म्हटलेलं आहे ते. पण हा जो बकाजी होता, या बकाजीला लिहिलेलं शिवाजी महाराजांचं एक पत्र मिळालं. मी ते अशासाठी सांगतो आहे की राज्यकारभार जर का करायचा असेल तर सावधपणा किती पाहिजे आणि तुमचे कोष कोणत्या रीतीनं भरलेले असले पाहिजेत पैशांनी, तर तुम्हाला या सगळं गमती करता येतात.